नाही नाही आम्ही कोणताही अर्ज मागे घेतलेलो नाही. शिवाजी पार्कवर आता दावा आहे. दावा आणखी की मी तुमच्याशी भांडलं पाहिजे. कोण आहे तिथं जाणारा? शिवसैनिक आहे. त्या शिवसैनिकावर मी दगड मारणं किंवा त्या शिवसैनिकाने मला दगड मारणं हे शिवसैनिक हे शिवसेना प्रमुखाला अपेक्षित नाही. शिवसैनिकामध्ये भांडण लावून हे जे बसलेले डोंकावळे आहेत ते त्याचा आनंद घेतील. शिवाजी पार्कचा हक्क तुम्ही का सोडताय? तुम्हाला मिळणार नाही असं वाटतंय? या वर्षीचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर व्हावा अशी आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. कारण शिवसेना प्रमुखाला अपेक्षित असलेला शिवसैनिक आज राज्याचा मुख्यमंत्री आहे. पक्षाचं चिन्ह आहे, पक्षाचं नाव आहे. जे गेल्या दसरा मेळाव्याला नव्हतं, परंतु हे मिळाल्यानंतर आपण शिवसेना प्रमुखांचे विचार शिवसेना प्रमुखाला अपेक्षित असलेली शिवशाही याबद्दलचं असलेलं त्यांचं मत हे सर्व त्या शिवसैनिकांनी त्या शिवाजी पार्कवर ऐकावं यासाठी आम्ही ती परमिशन मागितली. परंतु म्युन्सिपल कमिशनर यांनी काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा. सरकार म्हणून आम्ही कधी कुणावर दबाव टाकलेला नाही. जे लोक सांगतात की दबावाचं राजकारण आम्ही करू, मग मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनरला बोलून आम्हाला परमिशन दे हे म्हणायला सेकंदही लागणार नाही. परंतु जे योग्य असेल तो निर्णय त्यांनी घ्यावा. हे जे आम्ही वारंवार सांगतो याचं मागचं कारण आहे की कोणत्याही राजकीय पक्षाचा दबाव अधिकाऱ्यावर या बाबतीत असून ही त्याची मागची भूमिका होती. आणि जर त्यांनी परमिशन नाकारले किंवा कोणी आम्हाला मिळालेल्या परमिशनच्या विरोधात कोर्टात गेलं तर पर्यायी व्यवस्था करून आम्ही दोन तीन ठिकाणच्या जागा ज्या ऐन वेळेला धावपळ लोक म्हणून केलेल्या आहेत. परंतु एक निश्चित आहे, शिवसेना प्रमुखांचे विचार मांडण्यासाठी शिवसेना प्रमुखाची शिवशाही याचा असलेल्या त्या दिवसाचं महत्व हे आम्ही कायम राखणार आहोत. म्हणून आमचा मेळावा हा दंडानेच होणार आहे. पण ते कुठेच जात नाहीये. तुमची सगळी वेगवेगळ्या ग्राउंडसाठी धावपळ सुरू आहे, त्यांना जास्त आत्मविश्वास आहे. त्यांना कसं दसरा मेळावा झाला नाही तरी त्यांच्यावर काही फरक पडत नाही. परंतु आम्हाला दसरा मेळावा करायचाच आहे ही आमची भूमिका असल्यामुळे आम्ही या पद्धतीने प्रयत्न करतो. आणि त्यांनी काय करावं किंवा नाही करावं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु आम्ही सर्व बाबतीतून तयारी करतोय. पण तुम्ही अर्ज मागे घेतलाय खरं? नाही नाही आम्ही कोणताही अर्ज मागे घेतलेलो नाही. म्हणजे शिवाजी पार्कवर आता दावा आहे? दावा आणखी दावा आमचा शिवाजी पार्कवर आहेच. त्याचा निर्णय मला वाटतं एक दोन दिवसात झाला पाहिजे. आज तुमचे एक मंत्री म्हणाले की जे काही हॉस्पिटल्समध्ये डेथ झाल्या ती आमची चूकच झालेली आहे, काही गोष्टीत आम्ही नियोजनात चुकलो. खरंच वाटतंय तुम्हाला चुकलो त्यामुळे हे सगळं होतं? नाही, आज तर काही राजकीय पक्षांना इतर ठिकाणी फिरण्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये जाऊन सरकारी रुग्णालयाच्या डॉक्टरांना कसा त्रास देता येईल याकडे त्यांचं लक्ष असं असं मला वाटतं. जो उठतो तो सरकारी हॉस्पिटलमध्ये जातो आणि तिथं बैठक घेतो. एक तुम्ही लक्षात द्या की त्या डॉक्टरांना टॉर्चर करू नका. तुम्ही अनेक ठिकाणी जर पाहिलं असेल, जर सिरियसली जर पाहिलं असेल, जे खाजगी रुग्णालयामध्ये रुग्ण असतात जेव्हा ते शेवटच्या स्टेजला येतात त्या टायमाला डॉक्टर स्वतः खाजगी रुग्णालयाचे, आता तुम्ही यांना घरी घेऊन जा किंवा सरकारी दवाखान्यात घेऊन जा, असा क्रिटिकल परिस्थितीत आलेला पेशंट हे सरकारी इस्पितळ कधीही नाकारत नाहीत. त्यांच्यावर उपचार करायचा कसोशीही प्रयत्न करतात. मग अशा वेळेला जे काही डेथ होतात त्याचा आकडा आपल्याला वाढताना दिसतो. निश्चित काही कमतरता हॉस्पिटलमध्ये आहे नाही म्हणणार नाही, परंतु सर्व मृत्यू ह्या त्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच होतात असं कोणी समजू नये. यासाठी मी एकदा मागे मागणी केलेली की एकदा सीआयडी चौकशी होते. उगाच कुणाला तरी बळीचा बकरा बनवायचा किंवा कधीतरी कुणावर आपलं अपयशाचं खापर कुणावर फोडायचं असं न करता योग्य ती कारवाई जो कोणी दोषी असेल त्याच्यावर झाली पाहिजे. आणि जो दोषी नसेल तर त्याला उगाच त्याची हॅरॅसमेंट करू नये. म्हणून
आज का मंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं काही कमतरता असतील, काही स्वच्छतेचे अभाव असतील, काही ठिकाणी औषधाचा तुटवडा असेल तर निश्चित तो दूर केला जाईल. आणि मला वाटतं अत्यंत मोठी घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावर केलेली आहे. म्हणून आता त्या डॉक्टरांना काम करू द्या. विरोधी पक्षाच्या लोकांना मी तेच सांगतोय, वारंवार त्या ठिकाणी जाऊन त्यांना त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करण्यापेक्षा दुरून तुम्हाला काही स्टेटमेंट द्यायचं असेल तुमच्या कार्यालयात तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या कुठून द्यायचे ते द्या, परंतु वारंवार मीटिंग घेऊन त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही डॉक्टरच्या हॅरेसमेंटचे बोलता, आमदारांनी जे काही खासदारांनी जे काही केलं तुमच्याच गटाचे कायदे दुहायला लागला आणि तुमच्याच सरकारने दिनभर गुन्हा सुद्धा दाखल केलेला. मग सगळी हा गुन्हा दाखल झाल्यामुळे सगळी आरोग्य यंत्रणा विचारलेली आहे. डॉक्टर कधी आमच्या खासदाराने केलेल्या कृतीचं कोणीही केलेलं नाही, परंतु वस्तुस्थिती सुद्धा आम्ही नाकारत नाही. असलेली अस्वच्छता ही कधीही रुग्णाच्या जीवाशी निगडीत असते, म्हणून त्याच्याकडे लक्ष देण्याच्या हेतून एक इमोशनल त्यावेळेच असलेला प्रकार तो झालेला आहे. निश्चित आम्ही त्याचं समर्थन कधीच करणार नाही, परंतु जो गुन्हेगार असेल त्याच्यावरच कारवाई झाली पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे. उगच काही डॉक्टरांचा हलगर्जीपणा असेल निश्चित त्यांच्यावर कारवाई करा, पण सर्वांना एका लाईनीमध्ये धरू नका, असं माझी त्याच्या मागची भूमिका आहे. सदा सर्वंकर जे तुमचे नेते आहेत त्यांनी दसरा मेळाव्याचा जो महापालिकेला दिलेला अर्ज होता तो अर्ज त्यांनी मागे घेतलेला आहे आणि क्रॉस आणि ओव्हल मैदानावरील सभा होणार असल्याचं दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं आहे. शिवाजी पार्कवरती आता तुमचा दसरा मेळा होणार नाही किंवा त्या संदर्भातला तुमचा दावा आहे? नाही, शिंदे साहेबांनी जर काही भूमिका घेतली असेल निश्चितच तर त्याबद्दल मला कल्पना नाही, परंतु त्यांनी जर भूमिका घेतली असेल तर त्या ठिकाणी त्यांनी जिथं आयोजित केलेली त्या ठिकाणी दसरा मेळावा हा दंडित होणार. आव्हाना शिवसैनिकाची शिवसैनिकांच्या दोघांमध्ये एकमेकाची डोकी तोडायची नाही. काही लोकांचा हेतू जो आहे ना की मी तुमच्याशी भांडलं पाहिजे, कोण आहे तिथं जाणारा शिवसैनिक आहे, त्या शिवसैनिकावर मी दगड मारणं किंवा त्या शिवसैनिकांनी मला दगड मारणं हे शिवसैनिक हे शिवसेना प्रमुखांना अपेक्षित नाही. म्हणून शिवसैनिकामध्ये भांडण लावून हे जे बसलेले डोंकावळे आहेत ते त्याचा आनंद घेतील आणि आपल्यामध्ये कसं भांडण लागतील याचा जे ते प्रयत्न करतात त्याला कदाचित शिंदे साहेबांनी एक थोडी चपाकच म्हणावं लागेल की देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवसैनिकामध्ये भांडण नको, यशस्वी माघार आहे. नाही ना, नाही, त्यांची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. कधीही आम्ही शिवसैनिकांना दोष दिलेला नाही, दोष नेत्याला आहे. शिवसैनिकांनी आजही कष्टाने ती उभी केलेली संघटना आहे, म्हणून त्या शिवसैनिकावर कधीही आम्ही आरोप प्रत्यारोप करत नाही.